नमस्कार शेतकरी मित्रांनो, येशील शेतीच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं हृदयाच्या तळापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे काळी हळद या ठिकाणी लावायची आहे आणि भरपूर बक्कळ पैसा असा कमवायचा आहे। किलोला 5000 रुपये या ठिकाणी भावसुद्धा त्या ठिकाणी मिळतो आहे। कॉस्मेटिक उत्पादने बनवण्यासाठी ही हळद वापरतात, एवढंच नाही तर भारतात या हळदीचा वापर या ठिकाणी बरेच लोक करत असतात। जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकऱ्याची मुले आहात तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे बिझनेस आयडिया या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। तर काळ्या हळदीची शेती जी तुम्हाला मोठ्या फायदा मिळवून देऊ शकते, तर चला जाणून घेऊया या काळ्या हळदीबद्दल। या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर जवळजवळ वर्षाकाठी 5 लाख रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी काळ्या हळदीपासून तुम्हाला मिळू शकतं। हळदीचे मूळ म्हणजेच की कांडी ही आतून काळी किंवा वांग्याच्या कलरची असते। काळ्या हळदीपासून खूप सारे औषधी गुण आहेत आणि काळ्या हळदीमुळे या ठिकाणी खूप सारे औषधी गुण आहेत, यामुळे ही हळद सामान्य हळदीपेक्षा जास्त किमतीची असते। याची शेती करून जास्तीत जास्त फायदा कमवता येऊ शकतो शेतकऱ्यांना। काळ्या हळदीचा वापर औषधे बनवण्यासाठी केला जातो, कॉस्मेटिक उत्पादने बनवण्यासाठी ही हळद वापरतात, एवढेच नाही तर भारतात ही हळदीचा वापर मांत्रिक तांत्रिकही करतात। या ठिकाणी हा बेकायदेशीर आहे पण करत असतात। ही हळद निमोनिया, खोकला, ताप, अस्थमा आदी आजारावर गुणकारी आहे। याशिवाय या हळदीचा लेप डोक्यावर लावल्यास मायग्रेनपासून दिलासा मिळतो। या ठिकाणी बरेच फायदे या ठिकाणी सांगितलेले आहेत। काळ्या हळदी शेती ही जून महिन्यात या ठिकाणी केली जाते। हळद ही पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात वाढते। पाणी थांबणाऱ्या जमिनीमध्ये हळद होत नाही। एका हेक्टरमध्ये जवळपास 2 क्विंटल बिया या ठिकाणी लावले जातात। काळ्या हळदीला जास्त पाण्याची गरज नाही। या ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। पावसाच्या पाण्यावर ही शेती होते, तसेच कीटकनाशक देखील वापरावी लागत नाही, त्याच्यामुळे खर्च आपला या ठिकाणी वाचला जातो। मात्र चांगल्या उत्पादनासाठी शेणखत आणि अन्य खतं या ठिकाणी वापरावी लागतात। एका एकरमध्ये काळ्या हळदीला ओली 50 ते 60 क्विंटल आणि सुकी 12 ते 15 क्विंटल एवढे उत्पादन आरामात मिळू शकते। काळ्या हळदीचे उत्पादन जरी कमी असले तरी चिंता, तिची जी किंमत आहे तिला जास्त किंमत मिळते। किलोला 500 रुपयापासून या ठिकाणी 5000 रुपयांचा दर या ठिकाणी काळ्या हळदीला मिळत असतो। इंडिया मार्ट सारख्या ऑनलाईन वेबसाईटवरती ही किंमत आरामात पाहिली जाऊ शकते। म्हणजेच 15 क्विंटलला तुम्हाला आरामात 7.5 लाख रुपये या ठिकाणी मिळू शकतात। समजा 2.5 लाख रुपयांचा तुमचा खर्च पकडला तर फायदा तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ वर्षाला 5 लाख रुपये या ठिकाणी मिळू शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही काळ्या हळदीची शेती करून या ठिकाणी वर्षाला 5 लाख रुपये कमवू शकतात। आणि जास्त महाराष्ट्रामध्ये ही प्रचलित नाही, पण चांगले या ठिकाणी थोडीशी चौकशी करून किंवा रिसर्च करून या ठिकाणी आपण जर हळदीची या काळ्या हळदीची लागवड केली या ठिकाणी नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो। आणि पाण्याची आवश्यकता नाही, जून महिन्यामध्ये तुम्ही लागवड करू शकता। अत्यंत चांगलं नियोजन करून पावसाच्या पाण्यावरती या ठिकाणी आपण याची शेतीचं उत्पन्न आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून पुढे येणाऱ्या घंटीला सुद्धा प्रेस करा। धन्यवाद।